नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? होप सो सर्वजण खूप मजेत असाल। तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की नुकताच राज्यसेवेचा जो क्लर्क रिझल्ट बाकी होता, खूप दिवसापासून पेंडिंग होता, तो रिझल्ट लागलेला आहे आणि आयोगानं परत एकदा त्यांचं धक्का तंत्र वापरलेलं आहे। ते म्हणजे असं की सगळ्यांना एक्सपेक्टेड होतं की कट ऑफ किती लागेल, एक लागेल का अनेक लागेल। जवळपास 284 प्लस प्राधिकरण आहेत, मग तेवढं प्राधिकरण एवढा कट ऑफ लागेल का, नवीन काही प्राधिकरण ऍड केले होते तेवढा कट ऑफ लागेल का? मित्रांनो, हा सगळा संभ्रम आता दूर झालेला आहे आणि कट ऑफ लागलेला आहे। आणि मित्रांनो, कट ऑफ हा फक्त ओपन जनरल मेलचा 19 मार्क एवढा लागलेला आहे। म्हणजे तुम्हाला जर फक्त 19 मार्क, म्हणजे किती आउट ऑफ 100, 100 पैकी जर फक्त 19 मार्क्स पडले असेल तर तुम्ही आता मेन्स देऊ शकणार आहेत, क्लर्कची मेन्स देऊ शकणार आहेत। मित्रांनो, आता याच्यामध्ये थोडस विचार करण्याची एक गोष्ट आहे आणि ती अशी आहे की नेमका हा कट ऑफ असा कसं काय लागला, ठीक आहे? आयोगाचा नेमक्याच्या मागे प्लॅन काय असेल आणि मुलांनी नेमका आता स्ट्रॅटर्जी कशी करायला पाहिजे, हा म्हणजे आता बऱ्याच मुलांना मेन साठी अपेअर होता येणार आहे आणि आपण ते बघणार आहोत की नेमका कट ऑफ प्रत्येक ह्याचा कास्ट वाईज कशा पद्धतीने लागलेला आहे, संवर्गानुसार कसा कट ऑफ लागलेला आहे आणि महत्वाचं आहे की जागा किती होत्या आणि किती मुलांना मेन्स अपेअर होता येणार आहे। चला तर मग चला लगे व्हिडिओला आपण सुरुवात करूया। लक्षात घ्या मित्रांनो, इथं पहिला मुद्दा जो आहे ना तो मार्क्स जे मिळालेले आहेत आणि कट ऑफ जो लागलेला आहे तो कट ऑफ आपण विचार करता फक्त 19 मार्काचा कट ऑफ आहे, म्हणजे सगळ्यांना जवळपास मेन्स देता येणार आहे। आता बघा, जेवढ्या मुलांनी जवळपास 1 लाख प्लस मुलं असतील आता जे आपल्याला मेन्स साठी दिसणार आहेत मुलं, ठीक आहे, फक्त 19 मार्क मिळालेले आहेत ज्यांना, ते सगळे आता मेन साठी अपिअर होणार आहेत। मित्रांनो, आयोगाचा प्लॅन काय म्हणजे काय लक्षात घ्या। आता आयोगानं ही जी चाळणी आहे जी प्रिलिम्स मेन्स आणि नंतर परत स्किल टेस्ट अशा टाईप मध्ये परीक्षा होणार आहे। पहिली जी चाळणी आहे ना ही पहिली चाळणी थोडीशी लूज करण्यात आलेली आहे आणि त्या पॉइंट ऑफ व्ह्यू ना तुमचा कट ऑफ लागलेला आहे 19 मार्काचा। परंतु खरं कॉम्पिटिशन ही आता मेन्स मध्ये असणार आहे आणि मेन्स झाल्यानंतर परत ते पुढचा टप्पा असणार आहे, तो आहे स्किल टेस्टचा। मित्रांनो, तुम्हाला स्किल टेस्ट साठी आतापासूनच प्रयत्न करणं गरजेचं आहे। लक्षात घ्या, महत्वाची जी गोष्ट आहे ना ती आहे जागा किती होत्या। 2023ची जी ऍड आहे त्या 2023च्या ऍड साठी जे जागा होत्या त्या होत्या 7034 जागा। किती होत्या जागा? त्या होत्या 7034 जागा, ठीक आहे। 2023 साठी जागा किती होत्या? 7034 जागा। नंतर काही कमी करण्यात आल्या होत्या। याच्यानुसार आपल्याला जवळपास 95,500 प्लस मुलं मेन साठी अपेअर होणार आहेत। लक्षात घ्या, 95,500 प्लस मुलं मेन साठी अपेअर होणार आहेत, म्हणजे तुमचं आता इथून पुढं कॉम्पिटिशन खरं हे 95,500 मुलांमध्ये असणार आहे। कारण पहिल्या चाळणीमध्ये बरेचसे मुलं मागे पडलेले आहेत, परंतु बऱ्याचशा नवीन मुलांना आपण इथं चान्स मिळाला आहे मेन साठी। हा तुमच्यासाठी गोल्डन चान्स असणार आहे। कसा म्हणेल मी? गोल्डन चान्स। कारण मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुम्हाला मेन्स अपिअर होता येत आहे याच्यामुळं तुमचा कॉन्फिडन्स आहे ना तो खूप बूस्ट होऊ शकतो, ठीक आहे। आणि या कॉन्फिडन्सचा वापर करूनच तुम्ही जबरदस्त पैकी आता मेन्सचा अभ्यास करणार आहात आणि मेन्सचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही स्किल टेस्टचा पण अभ्यास करणार आहे, त्यासाठी प्रॅक्टिस करणार आहे। 100% पोस्ट तुम्हाला मिळू शकते, जागा भरपूर आहे, जवळपास 7034 जागा आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला या पोस्ट मिळवण्यासाठी जास्त एफर्ट्स घ्यावे लागणार नाहीयेत, ठीक आहे। परंतु एक गोष्ट आहे, जर तुम्ही इथं गाफील राहिलात तर तुमच्या हातातून ती पोस्ट जाऊ शकते। बघा, आता 7000 मुलांना इन होणार आहेत, 95,000 पैकी 7000 मुलांनाच पोस्ट मिळणार आहे। त्याच्यामुळे तुमचा प्रयत्न सुद्धा तेवढा स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे। चला तर मग एक गोष्ट आपण बघूयात की कट ऑफ लागण्याच्या पूर्वी आपण एक सुरुवातीला एक व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हिडिओ असा होता, हे आपलं चॅनल आहे जनरल सायन्स बाय कमलेसर, याच्यामध्ये आपण एक व्हिडिओ बनवला होता की जो क्लर्कच्या कट ऑफ बद्दल एक्सप्लेनेशन देतो। पॉप्युलर मध्ये बघूयात आपण, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक्सप्लेन केलं होतं की कट ऑफ 1 लागेल का अनेक लागेल आणि 1 लागण्यासाठी काय क्रायटेरिया असू शकतात। आयोगाचा जो मेन मुद्दा आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लेन केला होता। बरेच मुलांनी त्याला फोन केले होते आणि हा व्हिडिओ पण खूप लोकांनी पाहिला, जवळपास 6.8K व्ह्यूज आहे त्याच्यामध्ये। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ही गोष्ट क्लिअर झाली होती की कट ऑफ हा 1च लागणार आहे,
जर एक लगना है तो किती येऊ शकतो हे आपण एक्सप्लेन केलं होतं. ऍक्च्युअली थोडंसं आपण कमी केलं होतं एक्सप्लेनेशन की बाबा कट ऑफ खाली कितीपर्यंत येऊ शकतो. ठीक आहे, तर जर तुम्ही पाहिला नसेल हा व्हिडिओ तर तुम्ही 100% हा व्हिडिओ परत एकदा पहा आणि त्याच्यानुसार आपण कशा पद्धतीनं या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं होतं की कट ऑफ किती खाली येऊ शकतो. ठीक आहे, समजलं? हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गोष्टी क्लिअर केल्या होतो. नंतर आपण राज्यसेवेच्या पण बाबतीत बोललो होतो आणि इतर पण ज्या काही कंपांच्या एएसओ असेल, एसटी असेल, सब रजिस्टर असतील, ठीक आहे, या सर्व इव्हन पीएसआय या सगळ्यांच्या कट ऑफ बद्दल पण आपण बोललो होतो आणि जवळपास सेम कट ऑफ लागलेले आहेत जसे आपण सांगितले होते तसे. आणि आताचा कट ऑफ न फक्त एक थोडासा धक्का दिलाय, आपण जेवढं एक्सपेक्टेड केलं होतं त्याच्यापेक्षा खूप खाली आलेला आहे तो रिझल्ट. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मेन्स देण्यासाठी हा छान पैकी गोल्डन चान्स मिळाला आहे, त्याचा तुम्ही आता सोन्यामध्ये रूपांतर करायला हरकत नाही. मग आता बघून घेऊयात आपण नेमकं कट ऑफ किती लागला होता. लक्षात घ्या, जो कट ऑफ लागलाय ना ओपन जनरल साठीचा, मित्रांनो इतका छान पैकी तुम्हाला चान्स भेटलाय ना, असा चान्स परत नाही. या गोष्टीकडे तुम्ही बारकाव्याने लक्ष द्या. जवळपास 19 मार्क्सचा कट ऑफ लागलाय जनरल साठी, फिमेल साठी 18 मार्क्सचा, आणि एक सर्व्हिस मॅन आणि प्रकल्पग्रस्त वगैरे जे आहेत अर्थक्वेक या सगळ्यांचा जर विचार करता जवळपास 0.25 मार्क्सचा एवढासा कट ऑफ लागलाय. म्हणजे तुम्हाला एक प्रश्न आला असेल तरी तुम्ही पास असणार आहे, एक प्रश्न बरोबर आला तर तुम्ही पास असणार आहे, तुम्हाला मेन्स अपियर होता येणार आहे. खाली बघून घ्या, एससीचा कट ऑफ लागलेला आहे 19चा, फिमेल साठी आहे 18चा, एसटीचा लागलेला आहे 18चा, 13.5 फिमेल साठीचा. ठीक आहे, तसंच पुढे बघून घ्या, DTNTचा SBCचा कट ऑफ आहे 14.5चा, फिमेलचा आहे ते 14.5च. नंतर पुढे बघून घ्या, हा जो आहे तो NTC 19-18 अशा पद्धतीनं कट ऑफ लागलेला. OBCचा कट ऑफ बघून घ्या, OBCचा कट ऑफ किती आहे. OBCचा बघा आता आपल्याला थोडस झूम करूयात आपण, म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल. ठीक आहे, OBCचा कट ऑफ किती आहे, थोडस मी साईडला सरकतो एक मिनिट. आता बघा ओबीसीचा कट ऑफ तुम्हाला इथं दिसायला व्यवस्थित दिसेल. आता ओबीसीचा कट ऑफ किती आहे परत अजून थोडं झूम करून बघूयात आपण. ओबीसीचा कट ऑफ जनरल साठीचा 19 आहे, फिमेल साठीचा 18 आहे, ईडब्ल्यूएसचा पण 19 आणि 18 अशा टाईप मध्ये हा कट ऑफ लागलेला आहे. बघून घ्या व्यवस्थित तुम्ही, क्लिअर तुम्हाला दिसत असेल आता इथं. ठीक आहे, दिसतंय ना. ठीक आहे, अशा पद्धतीने हे कट ऑफ लागले आहेत. म्हणजे हे तुम्हाला एक चान्स दिलेला आहे आयोगानं की तुम्ही परत पुढच्या तयारीला जोरदार लागावं अशा टाईपमध्ये तुम्हाला हा चान्स मिळालेला आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये काही मुद्दे लक्षात ठेवण्याची महत्त्वाची गोष्ट काय असणार आहे की आज जर तुम्ही अभ्यासाचा लेवल जर बघितली, तुमचं कॉम्पिटिशन लेवल बघितलं, तर जास्त हुरळून न जाता प्लॅन करून अभ्यास करणं गरजेचं आहे. पहिला मुद्दा काय, प्लॅन करून अभ्यास करा, प्लॅन करून अभ्यास करा, प्लॅन करून अभ्यास, कारण कॉम्पिटिशन जास्त आहे. आणि दुसरा पॉईंट आहे स्किल टेस्टची तयारी करा, स्किल टेस्टची तयारी करा. तिसरा मुद्दा काय असणार आहे, कारण ग्रुप बी आणि ग्रुप सी याचा एक एकत्रित अभ्यासक्रम असल्यामुळं आता जी तुमची मेन्स होणार आहे त्याचा पण अभ्यासक्रम बऱ्यापैकी हा आता आपला कॉम्पॅक्ट झालेला आहे. त्याच्यामुळं सिलेबसला धरून अभ्यास करा, सिलेबसला धरून अभ्यास करा, धरून अभ्यास करा. ठीक आहे, आणि आपल्याला आता सर्वजण खुश असतील, आपले पॅरेंट्स खुश असतील, आपले मित्र कंपनी खुश असेल की आपण आता मेन्सला अपियर झालोय. डोक्यात हवा न जाता अभ्यास करा, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. डोक्यात हवा न जाता की आपण आता प्रिलिम झाले म्हणल्यानंतर आपण लगेच आता एका वेगळ्या तोऱ्यामध्ये वावरत असतो, अशा पद्धतीनं कुठलीही गोष्ट न करता सिरियसली अभ्यासाला लागा. डोक्यात हवा न जाऊ देता अभ्यासाला लागा, कारण आता तुमचं खरं कॉम्पिटिशन असणार आहे. तुम्ही जितकं जास्त पद्धतीने आता अभ्यास कराल तेवढं तुम्हाला मेन्स क्लिअर करणं सोपं होऊन जाईल, कारण जवळपास 95,000+ जागेमधून तुम्हाला पोस्ट काढायचे, म्हणजेच तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. इथं सिल्ली मिस्टेकला माफी नाही, मिस्टेक करायला चान्स नाही. ठीक आहे, आणि प्रिसाईज अभ्यास करा, महत्वाचं काय आहे प्रिसाईज अभ्यास करा, म्हणजे जे गरजेचं आहे तेच जास्त करा आणि प्रश्नांचा सराव करा. प्रिसाईज अभ्यास आणि जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव. ठीक आहे, सहावा पॉईंट काय असणार आहे, PYQ च्या प्रॅक्टिस करा, PYQ प्रॅक्टिस.
अशा टाइप मध्ये तुमचं अभ्यासाचं स्ट्रॅटर्जी असणं गरजेचं आहे. समजलं? मग या पद्धतीने जर तुम्ही प्रॉपर अभ्यास केला तर 100% तुम्हाला यश मिळणार, म्हणजे मिळणार. ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांसाठी मनापासून अभिनंदन, आणि ज्यांचं यामध्ये पण सिलेक्शन झालं नाही तर त्यांच्यासाठी खरंच आता स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करणं गरजेचं आहे की बाबा आपलं नेमकं काय चुकत आहे. आणि महत्वाचं म्हणजे खरंच आपल्यामध्ये जर 19 मार्क्स बी पडत नसतील तर मग आपण अजून आपली स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने बदलायला पाहिजे, किंवा मग वेगळ्या प्लॅननं या परीक्षेसाठी या परीक्षेचा आवाका समजून आपण प्रयत्न करायला पाहिजे. ठीक आहे, थांबूयात आपण इथंच. आणि विशेष म्हणजे जर ज्या लोकांनी आपले चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण आरोग्य सेवेसाठी जिल्हा परिषदेसाठी वेगवेगळ्या टेस्ट सिरीज लॉन्च करत आहोत. कृपया ज्यांना कोणाला टेस्ट सिरीज हवी असेल त्यांनी स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, चला थांबूया मग. जय हिंद, जय महाराष्ट्र.